आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मंगसुरीच्या खंडोबा देवाच्या यात्रेला 2.5 ते 3 लाख भाविकांची उपस्थिती, 4 राज्यातील भक्तांनी घेतलं दर्शन. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि गोवा या राज्यातले भक्त खंडोबा देवाच्या यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावानं खंडोबा देवाचं दर्शन घेतलं. 24 पेटात तिसरी कडी यंदा तुटली. यात्रेच्या निमित्तानं देवाच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 4 राज्यातून येथे भक्त आले होते. दत्तकृषी अभिवृद्धी संघ आणि ग्रामपंचायतीनं भक्तांच्यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. यंदा यात्रा करमुक्त केल्यानं हॉटेल, भेळवाले, शीतगृह, भांडीवाले, पाळणा व छोटे मोठे व्यापाऱ्यांची संख्या वाढली होती. मानकरी आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा पार पडला. सासनकाठी, सबेना, अश्व, वाघ्या, मुरळी, दिवटीवाले यांनी यावेळी प्रदक्षिणा घालून रात्र जागवली. पहाटे श्रीमंत सरकार घराणे कुलकर्णी, पोलीस पाटील, शास्त्री, बारा बलुतेदार यांच्या उपस्थितीत शशिकांत वाघे यांनी साखळी तोडली. यावेळी रवींद्र पुजारी, संजय संक्रोजी, रवींद्र माळी, बाबासाहेब पाटील, चिदानंद माळी, दीपक कुटवाडे, एस के कुंद्र, गौतम शिरगावे, राजू यलमले, संतोष संधी आदी प्रमुख उपस्थित होते. अभयदादा युवा मंचच्या वतीनं गुरुवारी 29 मार्च रोजी लावणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मानकर न्यूज साठी मंगसुळीहून किरण माळी.